बाळूशहर आणि गंगापूर तालुक्यातील विविध गावात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेना पक्षाकडून मी जबाबदार मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी रांजणगाव शेनपुंजी ग्रामपंचायत सभागृहात मंगळवारी 6 एप्रिल रोजी COVID-19 विषयी जनजागृती संवाद दौरा आयोजित केला होता. याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते आमदार तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. येथील लसीकरण केंद्रात आतापर्यंत रांजणगाव शेनपुंजी कमळापूर आणि बकवालनगर ही तिन्ही गावे मिळून RT-PCR टेस्टनुसार 376 अँटीजेन टेस्ट, 128 रुग्णांपैकी 2 मयत रुग्ण आणि एकूण लसीकरण 802 झाल्याचं सांगितलं आहे. मात्र या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. यावेळी उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुनील केरे, रावसाहेब भोसले, अशोक जाधव, वडगावचे सरपंच सचिन गरड सह अधिकारी आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदीचे आदेश काढले. मात्र संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि सत्ताधाऱ्यांकडून जर असे प्रकार घडत असतील तर अशा घटनेवर पोलीस काय भूमिका घेतात याकडे विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.